बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. चौक शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि भविष्यातही राहणार, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांचं वक्तव्य. अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला पोलिसांच्या वेड्या. फेस्टिवलमधून कलाकार घडतील, आमदार महेंद्र थोबे यांना विश्वास, फेस्टिवलला सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही. कोकण शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार वेणुनाथ कडू यांची माघार. पिल्लई महाविद्यालयात डीएसटी इन्स्पायर फॅकल्टी फेलोशिप आढावा बैठक संपन्न. शंभूच्या जागेत सुसज्ज गार्डन उभारा, श्रीपाटा ग्रामस्थांचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे मागणी. टाकळीच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार. पूर्वजांच्या शौर्य इतिहासातून युवकांनी प्रेरणा घ्यावी, अनिल कांबळे यांचं प्रतिपादन. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी वडगाव क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन, सुरेश पाटील यांचं प्रतिपादन. प्राचार्य आनंद जोशी यांच्या हस्ते शकुन काव्यसंग्रहाचं प्रकाशन. आता बातम्या बघूयात विस्ताराने. शिवसेना हा पक्ष इतर पक्षांसारखा नाही, कुणीही या आणि जा, शिवसेनेतून कुणाच्या जाण्यानं पक्ष संपणार नाही, त्यामुळं शिवसैनिकांनी खंबीरपणे उभे राहण्याचा सल्ला जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी चौक नढाळ येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात दिला आहे. यामुळे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी आपलं मत व्यक्त करताना चौक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि भविष्यातही राहणार असून, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली चौक परिसरात शिवसेनेचा झंझावात सुरू राहील, तसंच येणाऱ्या निवडणुकीत उरण मतदारसंघात शिवसेनेचा बोलबाला राहील असं मत व्यक्त केलंय. खऱ्या अर्थानं हा मेळावा घेण्याचा मुख्य उद्देश त्या इथला विभाग प्रमुख सुधीर ठोंबरे शिवसेनेमधून भाजपमध्ये गेला आणि भाजपच्या आमदारांनी वावड्या उठवल्या की आता चौक हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे शिवसैनिकांना मी आव्हान केलं आणि आज या मेळाव्याला जे उपस्थित शिवसैनिक होते त्यावेळी आपल्याला सर्वांना शिवसेनेची ताकद काही दिसली. त्यामुळे शिवसेना हा भाजपचा चौक विभाग हा भाजपचा हा बालेकिल्ला कधीच होऊ शकत नाही. इथला निष्ठावान कडवा शिवसैनिक जोपर्यंत या ठिकाणी जिवंत आहे तोपर्यंत भाजपनी स्वप्नसुद्धा बघू नये. इथला प्रत्येक निवडणूक असेल, मग ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती, या सर्व निवडणुका आज शिवसेना जिंकेल आणि येणाऱ्या 2024 विधानसभा सुद्धा चौक मतदारसंघातून भरघोस मतांनी हा विधानसभेचा लीड मिळेल, कारण इथला शिवसैनिक हा अतिशय निष्ठावान आणि कडवा आहे. शिवसेना चौक विभाग प्रमुख तथा शिवसेनेचे स्थानिक वरिष्ठ नेते सुधीर ठोंबरे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सुधीर ठोंबरे यांच्यामुळेच येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य गेली 20 वर्ष निवडून येत असून, स्थानिक परिसरातील ग्रामपंचायतीत देखील शिवसेनेचा सरपंच निवडून येत असतानाच उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश मालदी यांनी नुकतीच भाजप प्रवेश करते सुधीर ठोंबरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी येत्या काळात येथील परिसर भाजपमय होऊन सुधीर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली 2000 शिवसैनिक आणि पदाधिकारी यांचा भाजप प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगितलं होतं. यामुळं शिवसैनिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्याच अनुषंगानं सुधीर ठोंबरेंचे सख्खे भाऊ जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांचा स्नेहमय मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला जवळून 500 अधिक शिवसैनिकांनी हजेरी लावत आपली ताकद दाखवून दिली. 40 आमदारांच्या 40 पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवू शकणार नाहीत असं वक्तव्य तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी यावेळी व्यक्त केलंय. पैसा कमवलाय, ज्या पैसा जगभर कमवलेला पैसा आहे त्याच्यावर त्या भाजपची इडी लावली आणि तुम्हाला त्यांच्याकडे खेचून घेतलं. तसं आता जे राहिले ते सगळे निष्ठावंत त्यांना खेचण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, तर राहिलेत ते निष्ठावंत, बाकी गेलेत ते फक्त त्यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गेले. पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
कोण गेलाय काय ह्याच्यावर मला भाष्य करण्याची काय आवश्यकता वाटत नाही, पण ज्यांनी 5 वेळा शिवसेनेची आमदारकी लढवली, 3 वेळा आमदार म्हणून ते या मतदारसंघामध्ये होते, त्यांच्याबरोबर 5 लोकांच्यावरती 6 माणूस गेला नाहीये, त्यामुळे चौक विभागातून किती आले किती गेले, जिथपर्यंत बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ह्या चौक आणि मोहपाडा विभागामध्ये, त्यामुळे ह्या चौक विभागातली आणि मोहपाडा विभागातली शिवसेना कसूभर सुद्धा इकडे तिकडे होणार नाही हे मी या ठिकाणी आपल्याला प्रामाणिकपणे आणि निश्चयाने सांगू शकतो. या प्रसंगी जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे, सल्लागार नवीन खाटवळ, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी उपसभापती श्याम साळवी, युवा सेना तालुका अधिकारी महेश पाटील, निखिल पाटील एकनाथ मध्ये, उमेश कावण, जयबुनिसा शेख, अनिता पाटील, शैला भगत, रमेश पाटील, पप्पू विचारे, नितीन तवले, संतोष पांगत, गजानन मांडे, निखिल मालुसरे, बाळू वाघमारे, भरत देशमुख, दीपक मालुसरे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि महिला आघाडी उपस्थित होती. तर यावेळी मेळाव्यात ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. कल्याण कोळसेवाडी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर 22 वर्षीय तरुणाशी मैत्री करणं चांगलाच महागात पडलंय. प्रेमसाळात ओढत शिवाचं बरं वाईट करण्याची भीती घातकवत वारंवार 1 वर्षापासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्यानं सारा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पीडित मुलीनं कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अक्षय गायकवाड नावाच्या आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केलाय. कोळसेवाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर, कॉलेजला शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवर एका मुलाशी मैत्री झाली. मैत्रीतून तिचे मैत्री संबंध वाढत गेले आणि सदर मुलाने पुढे जाऊन तिला विश्वासात घेऊन तिला भीती दाखवली. भीती दाखवली, जीवाचं बरं वाईट करतो अशी भीती दाखवली. वारंवार तिच्याबरोबर शरीर संबंध करून, तिची इच्छा नसताना तिच्याशी शरीर संबंध करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोळसेवाडी पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. कलाकार घडवण्यासाठी आयोजित केलेल्या युथ फेस्टिवलला मिळालेला प्रतिसाद पाहून खोपोली सारख्या शहरातून कलाकार घडतील असा विश्वास आमदार महेंद्र थोबे यांनी व्यक्त केला असून मुकेश रुपवते यांच्या पुढाकारातून संपन्न झालेल्या फेस्टिवलचं थोरवेंनी कौतुक केलंय. या फेस्टिवलला सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी दिली आहे. मुकेश रुपवते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या खोपोली युथ फेस्टिवलला मोठा प्रतिसाद मिळाला. जनता विद्यालयाच्या उज्ज्वल रंगमंचावर फेस्टिवलचं दिमाखदार आयोजन करण्यात आलं होतं. गायन, नृत्य आणि खास आकर्षण रॅम्प वॉक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. मिस्टर खोपोली आणि मिस खोपोलीची निवड स्पर्धकांमधून करण्यात आली. कलाकार घडवण्यासाठी आयोजित केलेल्या युथ फेस्टिवलला मिळालेला प्रतिसाद पाहून खोपोली सारख्या शहरातून कलाकार घडतील असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी व्यक्त केलाय. मुकेश रुपवते यांच्या पुढाकारातून संपन्न झालेल्या फेस्टिवलचं कौतुक करून या फेस्टिवलला सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी दिली आहे. या संस्थेच्या सगळ्या सभासदांना, सदस्यांना मी मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो की अतिशय सुंदर असं नियोजन, देखणं नियोजन आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलेलं आहे. खरं तर याच व्यासपीठाच्या माध्यमातून भविष्यामध्ये अनेक कलाकार या ठिकाणी घडणार आहेत. कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देणारी संस्था म्हणून मुकेश भविष्यामध्ये तुझ्या संस्थेकडे पाहिलं जाईल. अशा पद्धतीचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. मी संपूर्ण या संस्थेला आणि या संस्थेच्या टीमला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी नगरसेवक किशोर पानसरे, कांचन जाधव, शिवसेनेचे नेते विजय पाटील, शहर प्रमुख संदीप पाटील, संकेत भासे, संजय तन्ना, ईश्वर शिंपी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. आज कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज शेवटचा दिवस असल्यानं कोकण शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार वेणुनाथ कडू यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना ते पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेली 35 वर्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि भारतीय जनता पक्ष या 5 शिक्षक मतदारसंघामध्ये एकत्रित निवडणूक लढवत असते आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री यांनी मला रात्री फोन केला आणि 35 वर्ष जी 7 त्या ठिकाणी शिक्षक परिषदेला दिली गेलेली आणि म्हणून एक मोठ्या नात्याने या ठिकाणी मी माझी उमेदवारी स्वखुशीने मागे घेतलेली आणि त्यांच्या शब्दाचा आदर आणि गेली 35 वर्ष ते आमच्या शब्दाचा आदर करत होते आणि यावेळेला केवळ त्यांचा शब्द राखायचा म्हणून या ठिकाणी मी माझी उमेदवारी स्वइच्छेने मागे घेतली. आपण सर्वांना माहीत आहे की कोकण शिक्षक मतदारसंघाची होणाऱ्या निवडणुकीमध्ये गेली अनेक वर्ष हा मतदारसंघ शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर शिक्षक परिषद असे तीनही पक्ष आणि तिन्ही संघटना एकत्र मिळून लढत होते आणि यामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील. या सर्वांनी पूर्ण महाराष्ट्रामधील असणाऱ्या सर्व ज्या सीट्स आहेत 5 सीट्सबद्दल काही निर्णय हे त्यांनी घेतले आणि त्यामध्ये कोणती सीट ही शिक्षक परिषदेने लढावी आणि कोणती सीट ही महाविकास आघाडीच्या विरोधात कोणी लढावी या संदर्भातले निर्णय घेतले आणि त्यामुळे आज नागपूरची सीट जी आहे ती शिक्षक परिषदेचे गाणार सर जे आहेत त्यांनी लढावी आणि त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीने त्याला पाठिंबा द्यावा आणि कोकणामधली असणारी ही जी जागा आहे या जागेवरती भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीमध्ये आणि त्याचबरोबर शिक्षक परिषद आणि इतर ज्या संघटना आहेत त्या संघटना या सर्वांनी मिळून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भातला निर्णय हा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतला. मनोज पिंगारडे, संवाद मराठी, लाईव्ह, पनवेल. भारत सरकारची DST इन्स्पायर फॅकल्टी फेलोशिप आढावा बैठक महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डॉक्टर KM वासुदेवन पिल्लई कॅम्पस येथे आजपासून सुरू झाली असून आढावा बैठकीचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलंय. केमिकल सायन्स, फिजिकल सायन्स, मॅथमॅटिकल सायन्स, अर्थ अँड ॲटमॉस्फिअर सायन्स, लाईफ सायन्स आणि बायोमेडिकल या विषयांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतभरातील विविध नामांकित संस्था आणि संशोधन प्रयोगशाळेतील सुमारे 150 फॅकल्टी फेलो यावेळी उपस्थित होते. IIT, CSIR, TIFR, ISM इत्यादी जगप्रसिद्ध संस्था आणि संशोधन प्रयोगशाळेतील प्रख्यात शास्त्रज्ञ पॅनल कोऑर्डिनेटर आहेत. फेलोशिप आढावा बैठकीत भारतभरातील विविध नामांकित संस्थांचे पदाधिकारी आणि संशोधन प्रयोगशाळेतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऑर्गनायझिंग सो वी हॅड अर्लियर ऑर्गनाइज्ड सम 3 प्रोग्राम्स फॉर द इन्स्पायर्ड स्टुडंट्स, यंग स्टुडंट्स इन्स्पायर्ड प्रोग्राम्स अँड दिस वन वॉज द हायेस्ट लेव्हल, दॅट इज द पोस्ट PhD. सो वी वर ऍक्च्युअली नर्वस टू होस्ट सो मेनी research scholars here and but they gave us that confidence that we can do it and we were able to at least start off properly. A big thank you to all the chairpersons, chairman of Vedas department for taking up this responsibility, Professor Amlan Paul sir, director UGC DAE, thank you sir for accepting this responsibility, Professor MJ Mahan sir, School of Mathematics TIFR Mumbai, who is chairing the maths department, Professor Ramaswamy Ruguel sir, head of department of chemistry IIT Mumbai, thank you so much for accepting the chairmanship for chemical science, Dr. VM Tiwari sir, who is a director National Geophysical Research Institute, for taking the chairman post of earth and atmosphere, Dr. Subir Muzumdar sir, distinguished professor and former director NIAB, for taking the department of life science and biomedical. I know you all are extremely busy, but you have given your precious time for all the students. We are really grateful and thankful for your contribution. राकेश खराडे, संवाद मराठी, लाईव्ह, रसायनी. या बातमीसोबत धर्मतला घेऊ एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर,
जिल्हा रायगड, श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12 72-76-47-34. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे खोपोलीतील शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीची नासधूस झाली। मोक्याची जागा हडप होण्याची भीती असल्यामुळे विश्रामगृहाची जागा खोपोली नगर परिषदेकडे हस्तांतरित करून सुसज्ज गार्डन उभारण्याची मागणी शिरफाटा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे आमदार महेंद्र थोबे यांच्याकडे केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या विश्रामगृहाची दुरावस्था झाली आहे। संरक्षक भिंत ढासळली असून लोखंडी प्रवेशद्वाराला दगड लावून आधार देण्यात आलाय। विश्रामगृहाचा परिसर पालापाचोळा आणि कचऱ्याने भरून गेलाय। खानसामा सुरक्षा रक्षक नसल्यानं रात्री या इमारतीचा गैरवापर होतोय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील 2.5 एकर जागेत असलेलं विश्रामगृह मरणासन्न अवस्थेत असल्यानं या ठिकाणी गार्डन तयार करण्याची मागणी स्थानिक नागरिक नंदकुमार ओसवाल आणि आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी केली आहे। या खोपोली पट्ट्यावर 20 वर्षापासून विश्रामगृह आहे। 3 एकरची जागा विश्रामगृहाची, त्यातली 1.5-2 एकर जागा जर आपल्याला उद्यानासाठी दिली गेली शासनामार्फत, ते डेव्हलप करून तुमचं विश्रामगृह असावं, मी नाही सांगत नाही नसावं ते, पण त्या अर्धी आम्हाला द्या, अर्धी विश्रामगृह ठेवा आणि खोपोलीसाठी जर तिथं सुसज्ज चांगलं जर उद्यान बांधलं तर बारीक मुलं आहेत, कोणाला कुठेही खोपोली पाठवर असं जागा नाही कुठलीच की ते तिथं खेळू शकतात की हे करू शकतात। आमचं असं खोपोलीच्या अख्ख्या खोपोली शहराच्या वतीने, शिलपाट्याच्या वतीने, व्यापारी असोसिएशनच्या वतीने, शिलपाट्या ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही आवाहन करतोय की ते आमदारांनी लवकरात लवकर करावं अशी आम्ही विनंती करतोय। आणि लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना आम्ही आमच्या शिलपाटा ग्रामस्थांच्या वतीने जे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की जे गेस्ट हाऊस आहे ते गेले अनेक वर्षापासून बंद आहे किंवा मोडकळीस आलेले आहे, तर त्याचा खऱ्या अर्थानं वापर आमच्या शिलपाटा ग्रामस्थांच्या लोकांसाठी व्हावा आणि या ठिकाणची लहान मुलं आलेली आहेत त्यांना भविष्यामध्ये त्यांना खेळण्यासाठी किंवा त्यांना त्याची वाढ होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तिथं साहित्य खेळायचं उपलब्ध व्हावे आणि त्या ठिकाणी सुंदर असं शिलपाटा वाशांना गार्डन उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहोत। शिलपाटा आणि खोपोलीच्या मध्यावर जे विश्रामगृह आहे ते गेल्या 20 वर्षापासून अगदी मोडकळीस आलेलं आहे आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही, तर आमचं शिरफाटावासियांचं असं म्हणणं आहे की शिरफाट्यावर कुठल्याही प्रकारचं लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाहीये, वयोवृद्ध लोकांना कुठेतरी विरंगुळ म्हणून बसण्यासाठी जागा नाहीये, तर जे विश्रामगृहाची जागा आहे त्याच्यापैकी 1 एकर जागा जरी आम्हाला दिली तरी चांगल्या प्रकारचं गार्डन तिथं मुलांना खेळण्यासाठी आणि वयस्कर व्यक्तींना बसण्यासाठी होऊ शकतं, त्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी मिळून कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब यांना हे निवेदन दिलेलं आहे। शिरफाटा ग्रामस्थांनी शासकीय विश्रामगृह येथे समक्ष भेट घेऊन निवेदन दिलं। यावेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक, नंदकुमार ओसवाल, सागर पवार, सुरेखा खेडकर, प्रसाद वाडकर, मोहन केदार, किशोर अवल, किशोर आवसवले, सिद्धेश खोडके, सिद्धार्थ गायकवाड, गजानन महाडिक, अरुण सदाफुले, राजेंद्र देशमुख, तुषार खोपे उपस्थित होते। संदीप ओहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। मिरज येथील हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या वतीनं टाकळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला। मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता सरपंच आणि सदस्यांनी कामं करावीत आणि गावाचं नाव राज्यात वाढवावं असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे यांनी केलं आहे। जनतेनं दिलेल्या संधीचं मी सोनं करेन असं वक्तव्य टाकळीच्या सरपंच हिना नदाफ यांनी सत्कार स्वीकारताना केलं आहे। सरपंच हिना नदाफ आणि सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। तोहिद मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली। आत्मसन्मानासाठी व्यवस्थेशी संघर्ष करण्याचं बळ भीमा कोरेगावची लढाई आणि नामांतराच्या आंदोलनानं दिले, हा शौर्य आणि अस्मितेचा इतिहास आजच्या युवकांनी वाचावा, पूर्वजांचा शौर्य इतिहास प्रेरक असल्याचं प्रतिपादन मास्टर अनिल कांबळे यांनी शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्यात केलं आहे। धम्म मैत्री संवाद अभियान आयोजित भीमा कोरेगाव विषय दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नामांतर योद्धा म्हणून यावर्षीचा पुरस्कार BH कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला। या मानपत्राचं वाचन सुधाकर श्रीखंड यांनी केलं आहे।
या सोहळ्यास उपासक आणि उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. राहुल धबाले, संवाद मराठी लाईव्ह, परभणी. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावं या हेतूनं वडगाव जिल्हा परिषद विभागासाठी क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनी दिली आहे. लाखो रुपयांच्या पारितोषिकांची लयलूट असलेल्या या क्रिकेट स्पर्धेला पहिल्याच वर्षी मोठा प्रतिसाद मिळाला असून खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या लीगचं उद्घाटन करण्यात आलं. ग्रामीण भागात सध्या क्रिकेटचे सामने मोठ्या प्रमाणात आयोजित केले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांच्या पुढाकारानं यावर्षी पहिल्यांदाच वडगाव क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय. वडगाव जिल्हा परिषद विभागातील क्रिकेट संघांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन केल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे. खालापूर तालुका, कर्जत तालुका, पनवेल तालुका प्रत्येक ठिकाणी प्रीमियर लीग चालू आहे जिल्ह्यामध्ये. पण वडगाव जिल्हा परिषद वार्डमधल्या चांगले खेळाडू खेळत असताना त्यांना कुठे खेळाचा फायदा होत नव्हता आणि संधी मिळत नव्हती. त्यामुळं ही जिल्हा परिषद वार्डमधील जे खेळाडू आहेत त्यांनी माझ्याकडे ही संकल्पना मांडली आणि ते मी आज अंमलात आणली. या जिल्हा परिषद वार्डमधील 34 गावं 32 आदिवासी वाड्यामधून प्रत्येक आदिवासी वाडीतला एक एक मुलगा पण खेळतोय आणि जिल्हा परिषद वार्डमधील सगळे खेळाडू आहेत. लाखो रुपयांच्या पारितोषिकांची लयलूट असलेल्या या क्रिकेट स्पर्धेला पहिल्याच वर्षी मोठा प्रतिसाद मिळाला असून खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या लीगचं उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्पर्धेला भेट देत सुरेश पाटील यांना शुभेच्छा देत खेळाडूंचा उत्साह वाढवला आहे. लोहब येथील मैदानावर सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. कैलासवासी शकुंतला यशवंत देवधर लिखित शकुन या काव्यसंग्रहाचं प्रकाशन नुकतंच पोलादपूर येथील हॉटेल बालाजीच्या सभागृहात लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झालं. प्राचार्य आनंद जोशी यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. शकुनच्या कवयित्री कैलासवासी शकुंतला देवधर यांच्या कन्या लेखिका अरुणा भागवत यांनी तुझ्या अप्रकाशित कविता मी प्रकाशित करेन असा शब्द आपल्या आईला दिला होता. तो शब्द या प्रकाशन समारंभानं पूर्ण झालाय. प्राचार्य आनंद जोशी यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी अरुणा भागवत यांनी आपल्या दिवंगत आईच्या काही आठवणींना उजाळा दिला. आनंद जोशी, संवाद मराठी लाईव्ह, श्रीवर्धन. या बातमीसोबतच आजवर रात्री व्यासरीतेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.